घेऊयात पुढची बातमी। आसाममध्ये पुन्हा एनआरसीची चर्चा, मुख्यमंत्री बनताच हेमंत बिस्वा शर्मा यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। सोमवारी हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। शपथेनंतर त्यांनी भाजपाच्या आसाम सरकारचा प्राधान्यक्रम मांडला। नेमका हा प्राधान्यक्रम काय तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। या प्राधान्यक्रमाच्या नुसार एनआरसी अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असं त्यांनी म्हटलं। आसामच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळील भागात 20% लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल तर उर्वरित भागात 10% लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे।